महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक खासदार भावनाताई गवळी पाटील, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ. नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण न केल्यास 15 दिवस स्टेट बँक शाखा विरोधात होणार तीव्र आंदोलन. शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी दिले निवेदन. भारतीय स्टेट बँक शाखा दिग्रस विरोधात आमदार संजय राठोड यांच्याकडे. स्टेट बँकेच्या विरोधात अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्यानंतर आमदार संजय राठोड यांच्या आदेशावरून शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी दिग्रस शाखेवर धडक देऊन बँकेच्या व्यवस्थापकाला निवेदन दिले. जर का 15 दिवसात तक्रारीचे निराकरण न झाल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिग्रसच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. कर्मचाऱ्यांची ग्राहकांशी उद्धट वागणूक, देवाणघेवाणचे एकच काउंटर सुरू, KYC व आधार लिंक करिता नेहमी चक्रा, मुद्रा लोन छोट्या व्यावसायिकांना व महिला बचत गटांना कर्ज देण्यास टाळाटाळ, ज्येष्ठ नागरिकांना अपमानजनक वागणूक, नवीन खातेदारांचे व विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यास टाळाटाळ, पासबुक प्रिंटिंग मशीन नेहमी बंद राहणे व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ATM मध्ये पैसे नसणे इत्यादी तक्रारी निवेदनात नमूद केल्या आहेत. भारतीय स्टेट बँक शाखा दिग्रस यांची सेवा एकदम हलगर्जीपणाची आणि लोकांना त्रासदायक, ग्राहकांना त्रासदायक अशी ठरलेली आहेत. ह्या शाखेच्या विरोधात अनेक वेळा नागरिकांनी, खातेदारांनी पोलीस स्टेशन अंतर्गत तक्रारी केलेल्या आहेत. कारण की अनेकशे योजनेच्या माध्यमातून लोकांना, ग्राहकांना ह्या बँकेत, ह्या शाखेत खूप त्रास होत असतात आणि त्या माध्यमातून आम्ही पंचायत समिती सभापतीच्या वतीनं मी या ठिकाणी एक माहिती देऊ इच्छितो की ह्या बँकेत पंचायत समितीचे अनेकशे खाते आहेत, कोट्यावधीचे व्यवहार आहेत. आम्ही पंचायत समितीमध्ये हे सर्व व्यवहार ह्या बँकेतून इतर बँकेत वळती करावं असंसुद्धा यांच्या विरोधात एक ठराव पंचायत समितीचा घेतलेला आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचा उद्देश म्हणजे ही बँक शाखा, ही स्टेट बँक दिग्रस शाखा ही लोकांना त्रासदायक अशी ठरलेली एक संस्था आहे. दिग्रस शहरातील मुख्य शाखा असलेल्या स्टेट बँकेत ग्राहकाची जी हेडसांड होत आहे त्याच्या अनेक तक्रारी माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांच्याकडे आल्यात. त्या अनुषंगाने आज शिवसेनेच्या वतीने बँकेच्या शाखाध्यक्षाला निवेदन देण्यात आलं. या बँकेची सतत लिंक फेल असते. दुसरं की इथचे कर्मचारी उद्धट वागणूक देतात ग्राहकासोबत. निराधार योजनेसाठी येणाऱ्या लोकांना 4-4, 5-5 तास बसावं लागतं. अशा अनेक अडचणी या बँकेच्या आहेत. या बँकेत कर्मचाऱ्याचा स्टाफसुद्धा अतिशय कमी आहे आणि देवाणघेवाण करण्यासाठी एवढ्या मोठ्या शाखेत फक्त एकच काउंटर आहे. आणि तसेच शासनाच्या विविध योजनेतून, पंतप्रधान योजनेतून, इतर योजनेतून जो सर्वसामान्य गरीब लोकांना जो निधी मिळतो, जसा समजा मुद्रा लोन आहे किंवा फुटपाथवर काम करणाऱ्यांना जे पंतप्रधानांकडून 10-10 हजार रुपये मिळणार आहे, या लोकांना, अशा लाभार्थ्यांना हे टाळाटाळ करतात. निवेदनावर उत्तम ठवकर, अजिंक्य म्हात्रे, नूर मोहम्मद खान, हाजी गुलाब खान, नगरसेवक केतन रत्नपारखी, राहुल देशपांडे, विनायक दुदे, मिलिंद मानकर, नगरसेवक बाळू जाधव, ललित राठोड, संदीप रत्नपारखी, गोपाल राठोड, संतोष डगवाल, संजय इकडे, सुधीर भोसले, दिवाकर राठोड, लखन राठोड, हितेश राठोड, ॲडव्होकेट जॉकी राठोड, सुभाष जाधव, आनंद जाधव, निशांत बनसोड, सुरेश झंझाळ इत्यादींच्या सह्या आहेत. अफजल खान, ऋषिकेश हिराजसह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.